मित्रांनो सुप्रभात एमपीएससी लक्ष या युट्यूब चॅनलवर वर आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतोय समाज सुधारकांबद्दल आतापर्यंत आपण माहिती पाहिली धार्मिक सुधारकांबद्दल सुद्धा आपण माहिती पाहिली आता राजकीय सुधारक आपण बघत आहोत तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं संपूर्ण सखोल माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे याआधी एमपीएससी लक्ष, लक्ष या यूट्यूब चॅनल तर्फे एक व्हिडिओ तुम्हाला देण्यात आला होता हाऊ टू क्रॅक क्रॅकसी एक्झाम इन फर्स्ट अटेम्प्ट सुंदर अशी माहिती दिलेली आहे जी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तुम्हाला मुलांकडून आणि मनुष्य हा स्वभावतः स्तुतीप्रिय प्राणी आहे त्यामुळे स्तुती केला स्तुती केलेली कुणाला आवडत नाही तुम्ही केलेली स्तुती यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते आणि तुम्हाला अधिका अधिक चांगला कंटेंट देण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो तर मित्रांनो जास्त वेळ न दवडता आज आपण माहिती बघणार आहोत नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दल नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची कार्यप्रणाली खूप मोठी आहे वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांना वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांचे निधन झाले खूप कमी आयुष्य त्यांना मिळाले पण या कमी आयुष्यामध्ये सुद्धा इतकं मोठं कार्य त्यांनी केलं की ते आपल्याला व्हिडिओच्या रूपात इतक्या संक्षिप्त रूपात सांगणं सुद्धा कठीण आहे हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पूर्ण बघा कारण व्हिडिओमध्ये आम्ही भरपूर मेहनत घेतली आहे त्यांच्या कार्याचा संपूर्ण आढावा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही केलेला आहे तर मित्रांनो फार वेळ न दवडता मी लेक्चरला सुरुवात करते आहे आजचे आपले राजकीय सुधारक व सामाजिक सुधारक नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म नऊ मे अठराशे ला कोतळूक जिल्हा रत्नागिरी येथे झाला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अवघ एकोणपन्नास वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं त्यांचा मृत्यू एकोणवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंधराला ला झाला या महान राजकीय सुधारकाबद्दल महात्मा गांधी यांनी काय म्हटलं होतं ते एकदा आपण महात्मा गांधी यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना आपलं राजकीय गुरु मांडलं होत ते म्हणायचे मुझे भारत में एक पूर्ण मुझे भारत में एक पूर्ण सत्यवादी आदर्श पुरुष की तलाश थी और वह आदर्श पुरुष मुझे गोखले के रूप में मिला उनके हृदय में भारत के प्रति सच्चा प्रेम और वास्तविक श्रद्धा थी वे देश की सेवा करने के लिए अपने सारे सुखों और स्वार्थ से परे है महात्मा गांधी ने ये शब्द गोपाल कृष्ण गोखले के लिए कहे थे जिन्होंने अपना सारा जीवन देश और समाज की सेवा में अर्पित कर दिया मुझे भारत में एक पूर्ण सत्यवादी आदर्श पुरुष खर हे सत्यवादी आदर्श पुरुष आणि ज्यांच्या हृदयामध्ये देशाकरता खरोखर श्रद्धा आणि प्रेम आहे आणि निस्वार्थी वृत्तीनं ते सतत हे करत आले आहे अशा माणसाचा जेव्हा महात्मा गांधी शोध घ्यायला गेलेत तेव्हा तो महान पुरुष ते महान पुरुष महात्मा गांधींना गोखले यांच्यामध्ये लाभले एका संन्याशानी गोखल्यांना मुसलमानांना हिंदूंपेक्षा कमी लेखण्यास सांगितले गोखल्यांनी नकार दिल्यावर ते हिंदू धर्माबद्दल पुरेसा अभिमान व्यक्त करत नाही असा तो म्हणाला गोखले यांनी सांगितले की हिंदू धर्माचा अभिमान म्हणजे मुसलमानांना आपल्यापेक्षा कमी लेखणे असा मुळीच नाही आणि असं जर ते असेल तर आपण स्वतः हिंदू नाही मला त्रास देऊ नकोस अस्पृश्य मानलेल्यांच्या बाबतीत शिवाशिव ही गोखले यांना अमान्य होती आणि अस्पृश्य हे आपले भाऊ आहेत आणि त्यांच्या स्पर्शाने आपण अपवित्र होत नाही तर दृष्ट भावनेने त्यांच्या संबंधी विचार करण्याने आपण अपवित्र होतो असे गोखले म्हणायचे असे गांधींनी नवभारत यामध्ये नमूद केलेले आहे तुम्हाला गोखले गोखलेंची एक विचार प्रणाली जर लक्षात आली तर आपल्याला आता त्यांचं लेक्चर ऐकण्यास पण मदत होईल आणि तुम्हाला ते समजण्यास सुद्धा मदत होईल आता आपण गोखलेंची गोखलें जी गोखलेंबद्दल जे फॅक्ट्स आहेत ज्या फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा बघूया गोखले यांच्या आईचे नाव वालुबाई होते आपण आत्ताच पाहिले की महात्मा गांधी यांचे राजकीय शिष्य होते आणि गोखलेंचे राजकीय गुरु न्यायमूर्ती गोविंद रानडे होते गोविंद रानडे हे गोखले यांचे वर्गमित्र सुद्धा होते माध्यमिक शिक्षण आणि शिक्षण घेत असताना गोखलेंचे ते वर्गमित्र होते गोखलेंनी माध्यमिक शिक्षण हे कोल्हापूर मधून घेतले होते नामदार गोखलेंचे सामाजिक गुरु हे गोपाळ गणेश आगरकर होते आणि त्यांच्यावरती प्रभाव जॉन स्टुअर्ट मिल यांचा होता पाश्चात्य संस्कृतीचा पाश्चात्य लिखाणाचा आपल्या समाज सुधारकांवर राजकीय सुधारकांवर बराच प्रभाव आपल्याला त्या काळामध्ये बघायला मिळेल कृष्णराव गोखले हे न्यायमूर्ती रानडे यांचे वर्गमित्र होते इथे गडबड आहे थोडीशी गोपाळकृष्ण गोखले हे न्यायमूर्ती रानडे यांचे वर्गमित्र होते कोल्हापूर येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेताना तेरा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांच निधन झालं वडिलांचे निधन झाल्यानंतर गोपाळकृष्ण गोखलेंचे जे थोरले भाऊ होते त्यांच्यावरती घराचा पूर्ण व्याप होता आणि मोठे भाऊ फक्त पंधरा रुपयाने त्या काळात नोकरी करत होते धाकट्या भावाच्या शिक्षणासाठी म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले यांच्या शिक्षणासाठी ते त्यांना आठ रुपये त्यातील पाठवत होते त्या आठ रुपयामध्ये स्वतःचा सगळं गुजराण करत स्वतःच सगळं सांभाळत गोपाळकृष्ण गोखले आपला अभ्यास करीत होते भावावरती असणाऱ्या भाराचा त्यांना त्यांना पुरेपूर कल्पना होती त्यामुळे ते नेहमी नेहमी आपल्या भावाप्रती कृतज्ञ राहिले महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी राजपूर कॉलेज कोल्हापूर इथून उत्पन्न केले एल्फिन्स्टन कॉलेज पुणे इथून बी ए ची पदवी पूर्ण केली आणि लगेच मी तुम्हाला ज्या पद्धतीनं बोलली की त्यांना पुरेपूर कल्पना होती की आपला भाऊ काय त्रासात ना आपल्याला मदत करतो आहे आणि म्हणून घरकर्च सांभाळण्याकरता त्यांनी न्यू इंग्लिश शिक्षक स्कूलमध्ये शिक्षकाची सुद्धा नोकरी पत्करली पूर्ण केले आणि लगेच घर खर्चासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली आपण सुद्धा आयुष्य जगत असताना आपल्या मार्गामध्ये अनेक अडथळे येतात पण आपल्याला ते अडथळे पार करून आपल्या ध्येयाकडे लक्ष द्यायचं आहे त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्याच्यासाठीच काम करायचं आहे राजकीय सुधारकांचा सामाजिक सुधारकांचा अभ्यास करताना आपण फॅक्ट तर लक्षात ठेवणारच आहोत पण खरोखर एक उदात्त आदर्श म्हणून आपण त्यांना आपल्या समोर ठेवूयात आणि आपल्याला जेव्हा अडचणी येतात त्यावेळी त्यांचाच आदर्श पुढे ठेवून आपण आपले अडथळे ते पार करून आपल्या ध्येयाकडे आगेकूच करूयात असं मला मनोमन वाटतं आणि मला खात्री आहे की तुम्ही लोक ते करणार आणि यशाकडे आपली वाटचाल चालू ठेवणार न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी करत असताना मला अजून एक माहीत असणारी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते ते अतिशय आवडते आणि अतिशय लाडाचे असे विद्यार्थ्यांचे शिक्षक होते आता आम्ही बघतो ना एखादा लेक्चर तुम्हाला मुलांना आवडतं तर तुम्ही नक्की त्यावर कमेंट करता तुम्ही आम्हाला प्रोत्साहित करता तर हे तर अगदी छोट्या छोट्या लेवलवरती झालं छोट्या स्तरावरती झालं पण गोपाळकृष्ण गोखले हे इतके आवडते होते मुलांचे की प्राध्यापकांना आणि त्या काळच्या मॅनेजमेंटला सुद्धा ही कल्पना आली की हे अतिशय लाडके शिक्षक आहेत म्हणून त्यांची शिकवण्याची पद्धत त्यांचं त्यांचं तेजस्वी व्यक्तिमत्व आणि त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व असं म्हटलं जातं की त्यांचं इंग्लिशवरती इतकं प्रभुत्व होतं की व्याकरणामध्ये सुद्धा त्यांच्या कुठल्याही चुका होत तस त्यांनी स्वतःला त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं ज्ञान या सर्वांमध्ये त्यांनी स्वतःला परिपूर्ण ते ते घेऊन गेले होते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते शिक्षकाची नोकरी करत होते अर्थशास्त्र आणि तत्वज्ञान शिकण्यासाठी त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांना आपला राजकीय गुरु मांडलं न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारांचा गोखले यांच्यावरती खूप प्रभाव होता न्यायमूर्ती रानडे यांच्याकडनं अर्थशास्त्र आणि तत्वज्ञानाचं त्यांनी शिक्षण घेतलं पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्यपदी त्यांची निवड झाली टिळकांच्या मराठा वृत्तपत्रात जनरल वॉर इन युरोप ही लेखमाला विशेष प्रसिद्ध झाली होती पण बालविवाह या विषयावरती टिळकांचं आणि गोखलेंचं धुमत झालं ब्रिटिशांचे सरकार यांच्या न्यायबुद्धीवरती यांच्या न्यायावरती नेमस्थांचा मवाळांचा पूर्ण विश्वास होता किंबहुना ते जे काही सुधारणा आणत आहेत त्या राजकीय सुधारणा ह्याच पुढे सामाजिक सुधारणा होतील आणि समाजाला वंचितांना या दुःखापासून या कुप्रथांपासून बाहेर काढण्यास मदत करतील असा दृढ विश्वास मवाळांना होता आणि त्यामुळे थोडेफार मतभेद गोखले आणि टिळकांमध्ये आले होते परंतु मराठा वृत्तपत्रामध्ये जनरल वॉर इन युरोप ही लेखमाला प्रसिद्ध झाली होती आणि तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी तर्कशास्त्र इतिहासच्या प्राध्यापक ते रुजू झाले अठराशे अठ्ठ्याऐंशी ते अठराशे ब्याण्णव सुधारक हे वृत्तपत्र ही इंग्रजी आवृत्ती होती आणि आपण बघितलेलं आहे गोपाळ गणेशकर आगरकर बघताना गोपाळ गणेश आगरकरांनी ते सुरू केले होते त्याचे संपादन सहा वर्षे चार वर्षे चार वर्षे त्याचे संपादन हे स्वतः गोपाळकृष्ण गोखले यांनी केले अठराशे एकोणनव्वद ला राष्ट्रीय सभेमध्ये त्यांनी प्रवेश केला राष्ट्रीय सभेची स्थापना अठराशे पंच्याऐंशी ला झाली होती हे आपण पाहिले आजीवन राष्ट्रीय काँग्रेसशी ते प्रामाणिक राहिले अठराशे नव्वद ला सार्वजनिक सभेचे सार्वजनिक सभेची स्थापना ही सार्वजनिक काकांच्या मदतीने झाली होती सार्वजनिक काका म्हणजे आपले गवा जोशी गवा जोशी आणि न्यायमूर्ती रानडेंच्या मदतीनं ती स्थापना झाली होती त्यानंतर सार्वजनिक सभेचे सचिव पद अठराशे नव्वद ला गोपाळकृष्ण गोखले यांना मिळाले अठराशे नव्वद ते अठराशे शहाण्णव पर्यंत सार्वजनिक सभेमार्फत जे त्रैमासिक निघायचं सार्वजनिक त्रैमासिक लोकजागृतीसाठी त्याचं संपादन सुद्धा गोपाळकृष्ण गोखले यांनीच केलंय गोखलेंना भाषा प्रभुत्व होते आपण यापूर्वी बोललो त्यामुळे रानडेंच्या पसंतीस पडेपर्यंत त्यांना ते लिहावं लागायचं न्यायमूर्ती रानडे यांना जोपर्यंत पसंत पडत नाही तोपर्यंत ते त्यामध्ये करेक्शन्स करायचेत त्या आपल्या चुका दुरुस्त करायचे आणि चुका दुरुस्त झाल्यानंतरच ते रानडे यांच्याकडनं अप्रूव व्हायचं संमत व्हायचं आणि त्याच्यामुळे अजून जास्त प्रभुत्व त्यांनी संपादन केलं म्हणजे आज सारख्या आजच्या मुलांसारखं नाही आज आपल्याला कोणी आपल्या चुका सांगितल्यात की आपल्याला तर आपल्यामध्ये बदल घडतात आणि आपल्यामध्ये चांगला चांगलं व्यक्तिमत्व आपल्यामधनं एक बाहेर पडू शकत न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या डेक्कन सभेत सुद्धा सेक्रेटरी म्हणून गोखलेंची निवड झाली मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून सुद्धा त्यांची निवड झाली महात्मा गांधींवर त्यांचा किती मोठा प्रभाव होता हे आपण यापूर्वीच पाहिलं महात्मा गांधी व गोखले यांची भेट अठराशे शहाण्णवला पहिली भेट झाली महात्मा गांधी यांच्या विनंतीवरून गोखलेंनी आफ्रिकेचा दौरा सुद्धा केला गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाने ते सुद्धा प्रभावित झाले आणि भारताच्या राजकारणात गांधीजींची किती आवश्यकता आहे हे त्याच वेळी त्यांना कळले होते त्यांनी गांधीजींना भारत येण्याची सुद्धा विनंती केली आणि त्यांना म्हणाले की ज्यावेळी तुम्ही भारतात याल त्यावेळी सुरुवातीला गोखलेंनी गांधीजींना हे सुचविले होते की जेव्हाही तुम्ही भारतामध्ये याल तर भारतभर सुरुवातीला एक दौरा काढाल सर्व परिस्थितीचं तुम्ही आकलन करा आणि आकलन केल्यानंतरच तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये सहभागी व्हा असं त्यांनी महात्मा गांधींना सुचवले होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे पंधराला ज्यावेळी गांधीजी भारतामध्ये परत आले तर सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण भारताचं भारतातील परिस्थितीचं त्यांनी अवलोकन केलं आणि त्यानंतरच त्यांनी त्यांचे कार्य सुरू केले अशा प्रकारे महात्मा गांधींना महात्मा गांधी हे गोखलेंना आपला राजकीय गुरु मानत असत बाजूला जो फोटो आहे तो रतन टाटांचा आहे गोखले समवेत आणि खाली जो तुम्हाला फोटो दिसतोय त्यामध्ये मध्यस्थानी गोखले आणि बाजूलाच त्यांच्या डाव्या बाजूला मोहनदास करमचंद गांधी हे बसलेले आहेत हे आपण आत्ताच बघितलं की गांधींनी जे वक्तव्य किंवा गांधींनी जे गोखलेंबद्दल लिहिलंय त्यातलं मला आवडलेलं वाक्य मी तुम्हाला अगदी लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे अठराशे सत्त्याण्णवला मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशनचे व डेक्कन सभेचे सेक्रेटरी प्रतिनिधित्व त्यांच्याजवळ होते आणि ते प्रतिनिधित्व घेऊन त्यांच्या कमिशनसमोर ते साक्ष द्यायला गेले इंग्लंडला ते साक्ष द्यायला गेले आणि अर्थशास्त्राच्या दृष्टीने तो एक ऐतिहासिक दस्तावेज मानला जातो कशा पद्धतीनं संरक्षणासाठी खूप पैसा खर्च होतो आहे हे आपल्या ओघवी शब्दांमध्ये आणि प्रभावी वक्तृत्वात आलं त्यांनी ते सांगितले आणि लोकांना ते पटले सुद्धा त्यामुळे वेलबी कमिशन समोर त्यांनी दिलेली साक्ष ही अत्यंत महत्वाची मानली जाते अठराशे अठ्ठ्याण्णव ला पुणे नगरपालिकेचे सरकार नियुक्त ते सदस्य होते इनॉक्युलेशन कमिशन ही सरकार याच्यावरती ही सरकारतर्फे त्यांची नियुक्ती सुद्धा झाली होती मंडळ मध्ये सुद्धा जिल्ह्याच्या लोकर बोर्डात त्यांची निवड झाली होती एकोणीसशे दोन ला पुणे नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष होते गोखलेंनी फर्ग्युसन कॉलेजच जेव्हा निरोप घेतला त्यांनी वाढत्या कामामुळे फर्ग्युसन कॉलेजच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता आपण बघितलं की किती सारी पदे त्यांना मिळाली होती कितीतरी संस्थांचे ते अध्यक्ष होते सचिव राहिलेले आहेत कमिशनवरती सुद्धा त्यांची नियुक्ती झाली होती त्यामुळे कामाचा बोजा त्यांच्यावरती खूप वाढला होता कामाचा बोजा वाढल्यामुळे त्यांनी फर्ग्युसन कॉलेजच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आणि फर्ग्युसन कॉलेजच्या निरोप समारंभामध्ये त्यांनी एक भाषण दिलं होतं फेअरवेल टू फर्ग्युसन ते भाषण इतकं सुंदर होतं इतकं प्रभावी होतं कि त्या भाषणाचा समावेश हा त्यावेळेच्या इंग्लिश टेक्स्टबुकमध्ये सुद्धा करण्यात आला होता त्यांनी बरेच मोठे मोठे मुद्दे उचलले जसं की गव्हर्नर जनरलच्या बोर्डात त्यांची निवड झाली होती त्यावेळी त्यांनी ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट हा जो ऍक्ट होता गव्हर्नमेंटचा त्याच्यावरती त्यांनी टीका केली होती तुम्हाला मी बोलले की सनतशीर मार... मार्गाने राजकारण करण्यावरती नेमस्तांचा भर होता मिठावरील कर का रद्द करण्यात यावा हे त्यांनी आपल्या शब्दामध्ये समजावून सांगितले होते पटवून दिले होते एकोणीसशे पंचावन्नला ते इंग्लंड दौऱ्यावर गेले होते आणि हिंदुस्थानाच्या असंतोषाची कारणे कोणती आहेत व त्यावर काय उपाय करता येईल ह्यावर सुद्धा भाष्य त्यांनी केलं होतं जवळपास पन्नास भाषणे त्यांनी या विषयावरती दिली होती हिंदुस्थानच्या असंतोषाची कारणे व त्यावरील उपाय एकोणीसशे पाच ला लॉर्ड कर्जन यांच्या मार्फत सीआई हा किताब त्यांना देण्यात आला कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर असा त्या किताबाचा लाँग फॉर्म आहे सगळ्यात महत्वाचं त्यांच्या आयुष्यातील म्हणजे बारा जून एकोणीसशे पाच ला भारतसेवक समाज जी त्यांनी स्थापना केली त्यांचा उद्देश होता सनदशीर मार्गाने सनशील म्हणजे अर्ज आणि विनंत्यांचा मार्ग हिंसेच्या मार्गाच्या ते विरोधात होते सनशील मार्गाने देशाची सर्वांगीण उन्नती करणे व त्यासाठी रचनात्मक कार्य करणारी तरुण पिढी तयार करणे एकेका शब्दाला खूप महत्व आहे रचनात्मक कार्य करणारी तरुण पिढी तयार करणे सनश्शीर मार्गाने आणि भारतसेवक समाजचा अर्थ होतो सर्वंट ऑफ इंडिया इंडियन सोसायटी म्हणजे आपल्याला एका सेवकाप्रमाणे भारतासाठी काम करायचं आहे ते सुद्धा मार्गाने अशी इच्छा गोपाळकृष्ण गोखले यांची होती या समाजाचा जर आपल्याला सदस्य व्हायचं असेल तर एक शपथ आपल्याला घ्यावी लागत असे ती शपथ म्हणजे मी अस्पृश्यता नाहीशी करून पंथ व जात मानणार नाही मी अस्पृश्यता नाहीशी करून पंथ व जात मांडणार नाही ही शपथ घेतल्याशिवाय भारतीय सेवक समाजाचं सदस्यत्व तुम्हाला मिळत नसेल म्हणजे तेव्हाच्या राजकीय सुधारकांना सुद्धा इक्वॅलिटी समानता ही ही हवी होती या आधी पण आपण त्यांचे विचार पाहिले जे महात्मा गांधींनी नमूद केले आहे त्यांना हिंदू मुस्लिम असमानता किंवा अस्पृश्यता या दोन्ही गोष्टींचा त्यांनी प्रखर विरोध केलेला तुम्हाला जागोजागी जाणवेल एकोणीसशे पाच मध्ये हे तुम्ही लक्षात ठेवा हा बऱ्याचदा आलेला प्रश्न आहे एमपीएससी सुद्धा राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षांबद्दल प्रश्न विचारत असते या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की बघा एकोणीसशे पाच ला बनारस इथे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते त्या दरम्यान त्यांनी बोललेले एक वाक्य आहे मी तुम्हाला ते सांगू इच्छिते त्यावेळी ते म्हणाले होते की स्वदेशी सर्वात भव्य व उदात्त कल्पना आहे स्वदेशी या मंत्राक्षरांनी आमच्या मातृभूमीचे मंदिर साकार झालेले आहे एकोणीसशे पाच ला बनारस येथे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते आणि त्याच भाषणामध्ये त्याच वेळच्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये कर्जनशाहीची तुलना त्यांनी औरंगशाही सोबत केली होती एकोणीसशे सहा ला इम्पेरियल इन्स्टिट्यूट मिस मॉर्निंग या विदुषीच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य या विषयावर त्यांनी आपलं दर्जेदार मत व्यक्त केलं होतं एकोणीसशे दहाला ला लॉर्ड हार्डिंगच्या हस्ते केसीआय हा किताब स्वीकारण्यास त्यांनी नम्रपणे नकार सुद्धा दिला होता एकोणीसशे दहाला ला न्यायमूर्ती रानडे यांच्या स्मरणार्थ इंडस्ट्रीयल व इकॉनॉमिक इन्स्टिट्यूटची स्थापना सुद्धा त्यांनी केली इंडस्ट्रियल इकॉनॉमिक ची स्थापना त्यांनी डेक्कन सोसायटीच्या परिसरामध्ये केली आणि सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीला त्याच्यामध्ये अग्रभागी ठेवले आपण बघितलेलं आहे की न्यायमूर्ती रानडे हे गोखले यांचे राजकीय गुरु होते आणि गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते एकोणीसशे अकराला ला शैक्षणिक संघाची त्यांनी स्थापना केली एकोणीसशे बाराला पब्लिक सर्व्हिस कमिशनवर त्यांची नियुक्ती झाली आपण बघितल्याप्रमाणे त्याच दरम्यान त्यांनी दौरा केला होता साऊथ आफ्रिकेला गांधीजींच्या विनंतीवरून ते तिथे गेले होते आपण यापूर्वीच ते बघितलेलं आहे आणि भारतभर दौरा दवर करून परिस्थितीचं आकलन करण्याबाबत त्यांनी महात्मा गांधींना सल्ला सुद्धा दिला होता आणि त्या सल्ल्याचं तंतोतंत पालन करत महात्मा गांधींनी गोखले यांना राजकीय गुरु सुद्धा मांडले होते एकोणवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंधराला ला मुंबई इथे वयाच्या अवघ्या एकोणपन्नासाव्या वर्षी गोपाळकृष्ण गोखले यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या मरणोप्रांत अनेक स्मृती स्मारक सुद्धा उभी झाली अनेक इन्स्टिट्यूट कॉलेजेस सुद्धा ओपन झाले जसे की गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्स पुण्यामधील गोखले मेमोरियल गर्ल्स कॉलेज इन अकोलकत्ता गोखले हॉल इन चेन्नई गोखले सेनिटरी कॉलेज अकोल्यामधील गोख गोपाळकृष्ण गोखले कॉलेज इन कोल्हापूर गोखले रोड इन मुंबई गोखले रोड इन पुणे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अफेअर्स इन बँगलोर अँड गोखले हॉस्टेल या व्यतिरिक्त आपल्या मुंबईला नाशिकला आणि कोकणला पन्नासच्या जवळपास शैक्षणिक संस्था सुद्धा आहेत ज्या गोखले इन्स्टिट्यूट अंतर्गत काम सुद्धा करतात एक सुंदर असा प्रसंग आहे जो मला आवडला होता मला आवडेल तो तुमच्यासोबत शेअर करायला अलीगड कॉलेज जे होतं त्या काळचं ते गड मांडल्या जायचं मुसलमानांच आणि ते राष्ट्रीय काँग्रेसचे विरोधी होते राष्ट्रीय काँग्रेसच्या जरी ते विरोधीत असतील परंतु राष्ट्रीयतेची भावना ही त्यांच्यामध्ये होती राष्ट्रीय काँग्रेसच्या विरोधात असून सुद्धा गोपाळकृष्ण गोखले यांचा इतका प्रभाव होता विद्यार्थ्यांवर की ज्यावेळी गोखले तिथे भाषण द्यायला गेलेत आणि गोखलेंचं भाषण झालं त्यावेळी गोखलेंच्या टांग्याला लागलेले जे घोडे होते ते घोडे त्यांनी काढून टाकलेत आणि स्वत त्या घोड्यांच्या जागी ते आरूढ झालेत आणि तो तो टांगा ओढत ओढत त्यांनी स्वतः नेला आणि गोखले जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद चे नारे लावत स्ट्रेची हॉल पर्यंत त्यांनी तो टांगा ओढत नेला होता बघा मित्रांनो एखादी संघटना आपल्याला आवडत जरी नसेल आणि त्या संघटनेचा अगदी प्रामाणिक कार्यकर्ता अगदी प्रामाणिक सदस्य परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाचा करिश्मा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असा होता की अलीगडचे विद्यार्थी सुद्धा त्यांना मोहित झाल्याशिवाय राहिले नाहीत आयुष्यभर गोखलेंनी समाजसेवा करण्याचं लक्ष बनविलं होतं खूप मोठ्या पगारावर ते रुजू होऊ शकत होते त्यांनी एकदा आपल्या मित्राला म्हटले होते त्या मित्राचं नाव पटवर्धन असं होत की तू खूप पैसे कमाव मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिर परंतु समाजाची सेवा करणं हेच माझं ध्येय आहे याकर्त्या मला आयुष्यभर पायदळ चालावं लागलं तरीही चालेल परंतु मी अविरत निस्वार्थीपणे माझं समाजसेवेचं घेतलेलं व्रत हे सोडणार नाही आणि खरोखर शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपले हे कार्य चालू ठेवले सन अठराशे अठ्ठ्याण्णवला जेव्हा मुंबईमध्ये प्लेगची साथ झाली त्यावेळी आपल्या स्वयंसेवकांसोबत रात्र रात्रभर त्यांनी प्लेगमुळे ग्रस्त झालेल्या लोकांची सेवा सुद्धा केली देशामध्ये समानता निर्माण व्हावी म्हणून सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले तुम्हाला माहिती आहे की टिळक आणि न्यायमूर्ती रानडे यांच्यावरती त्यांच्यासोबत जो वाद होता त्याची सुरुवात बाल बालविवाहापासूनच बालविवाहाचा जो कायदा होता त्यापासूनच झाली होती म्हणजे स्त्रियांचा स्त्रियांच्या जी परिस्थिती आहे त्यामध्ये सुद्धा सुधारणा यावी यासाठी सुद्धा ते सतत प्रयत्नशील होते गोखले यांचे विचार यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं हे वाक्य जे त्यांनी एकोणीसशे पाच ला बनारस येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ते अध्यक्षीय भाषण त्यांचं झालं त्यामध्ये त्यांनी उद्गारले होते स्वदेशी सर्वात भव्य उदात्त कल्पना आहे स्वदेशी या मंत्राक्षरांनी आमच्या मातृभूमीचे मंदिर साकार झालेले आहे का यांना असं वाटायचं का हे मवाळ होते तर यांना असं वाटायचं की अजून आपला देश हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी समर्थ नाही आहे त्या बाबतीत त्यांनी त्यांचं एक वाक्य आहे आधी लायक व्हा मग मागा आधी लायक व्हा मग मागा हिरावून घ्या वाटते ते करा परंतु जे राखण्यास आपण समर्थ नाही ते मागण्यात अर्थ नाही बघा हा वैचारिक दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो परंतु जी समर्पणाची भावना जी राष्ट्रहिताची भावना जी समाजाप्रती निरपेक्ष काम करण्याची वृत्ती यांच्यामध्ये या राजकीय सुधारकांमध्ये सामाजिक सुधारकांमध्ये होती त्यापुढे मनुष्य नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्यांच्याबद्दल काही गौरवद्गार काढलेले होते ते गौरवद्गार मी तुम्हाला सांगू इच्छिते सर आगा खान सर आगा खान हे मुस्लिम लीगचे संस्थापक होते एकोणीसशे सहा मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली होती त्यांनी म्हटले होते गोखले हे राष्ट्रीय भावनेचे मूर्तिमंत स्वरूप होते गोखले हे राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे मूर्तिमंत स्वरूप होते व त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने देशकार्य करीत राहणे हेच त्यांच्यासाठी उत्कृष्ट स्मारक होय त्यांची स्मारक उभं करू नका तर त्यांनी राष्ट्रीयत्वाच्या भावनाचे ते मूर्तिमंत स्वरूप होते त्यांनी दिलेले कार्य हे चालू ठेवणे हेच आपल्यासाठी त्यांचं स्मारक आहे अशा शब्दांमध्ये सर आगा खान यांनी गोखल्यांचा गौरव केला होता लोकमान्य टिळक ज्यांच्या वैचारिक दृष्टिकोनामध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळकृष्ण आखले गोखले यांच्या वैचारिक दृष्टिकोनामध्ये थोडी भिन्नता होती पण त्यांना सुद्धा त्यांचं महत्व त्यांची महानता त्यांचं मोठेपण हे माहिती होतं त्यांनी म्हटलेलं आहे लोकमान्य टिळकांबद्दल लोकमान्य टिळकांनी गोखलेंबद्दल हिंदुस्थानातील हिरा महाराष्ट्रातील नररत्न व कर्तृत्वशाली पुरुषांचा वीर अशा शब्दात गोखले यांना टिळकांनी गौरविले आहे एकोणीसशे सहासष्ट मध्ये पोस्टाने एक स्मारक डाक तिकीट त्यांचं तयार केलं होतं त्याचा त्याचं चित्र मी तुम्हाला खाली दिलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जरी हे लेक्चर आजचं लेंदी झालं असेल पण तुम्हाला पुरेपूर माहिती देणे एवढंच माझं उद्दिष्ट होतं आता याच्या पुढे जे आहेत ते राजा राममोहन रॉय आणि तुम्हा सगळ्यांच्या विनंतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे लेक्चर आपण लवकरच अपलोड करणार आहोत समाजसुधारकांबद्दल सतत प्रश्न विचारण्यात येतात जास्तीत जास्त तुम्ही या विषयांचा अभ्यास चांगल्या प्रकारे करा मी माझ्याकडनं पुरेपूर प्रयत्न केले आहेत तुम्हाला माहिती देण्याचे तुमच्या काही अडचणी असतील नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आम्ही तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देतच असतो लाईक करा आणि कंटेंट तुम्हाला चांगले वाटत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण लेक्चर आधीच खूप मोठं झालेलं आहे तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा अभ्यासासाठी अभ्यासातलं सातत्य नेम टिकवा यश तुमच्या जवळ नक्की चालू येईल यश तुम्हाला मेलच जय हिंद जय जै भारत